Hello student, today we are going to learn probability. In Marathi it is called as Sambhavyata. Mag baga apan Sambhavyata probability mhanje kay ki jasa apan dainandin jivanamade mhanje day to day life madhe apan asa baryachda mhanto aaj paus padnyachi shakyata aahe. Mala parikshemadhe ganitya vishayamadhe 100 paiki 100 mark milnyachi shakyata aahe. Mhanje kay ki ekhadya goshtibaddal apan te शक्य आहे असं वर्तवणे दैट इज द प्रोबेबिलिटी. समजा हा कॉइन याच्यामध्ये बघा हेड आणि हा काय टेल. म्हणजे जर समजा आपण हा कॉइन टॉस केला तर आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतील, एक म्हणजे हेड किंवा टेल. म्हणजे दोन शक्यता झाल्या याच्यात. समजा आपण दोन कॉइन टॉस केले तर काय होईल, दोघं हेड असतील किंवा दोघं टेल असतील किंवा हेड आणि टेल असेल किंवा टेल आणि हेड असेल. म्हणजे किती शक्यता झाल्यात, चार. देर विल बी फोर पॉसिबिलिटीज. ओके, सपोज अ कॉइन इज टॉस. देर फोर सॅम्पल स्पेस एच टी, सो एन ऑफ एस इज टू. सपोज इफ वी टॉस टू कॉइन, टू कॉइन इज टॉस simultaneously, then what we get, both are head, HT, TH or TT. Therefore number of sample point is 4. So there will be 4 possibility. जसं आपण म्हणतो बऱ्याचदा, आता समजा तुम्ही सर्वजण बसलेले आहेत आणि मी म्हटलं की तुमच्यातील किती मुलं चहा किंवा कॉफी पितात, तर तुमच्यातले काही जण चहा पिणारे असतील, काही जण कॉफी पिणारे असतील, काही जण चहा किंवा कॉफी यातलं काहीच घेत नसतील, आणि काही जण काय असे पण असतील की जे चहा पण घेतात आणि कॉफीही घेतात. म्हणजे किती शक्यता झाल्या, चार शक्यता. म्हणजे दोन बाबतीमध्ये आपल्याला चार शक्यता लक्षात येतात आणि एक बाब असेल तर दोन शक्यता लक्षात येतात. समजा आपण रिझल्ट म्हणजे निकाल या बाबतीत दोनच शक्यता संभवते, एकतर पास नाहीतर नापास. How many possibility? There will be only two possibility, pass or fail. Okay?